म्हण जाणार कोल्हापूरला कोल्हापुरात आज जरी ऑरेंज झोन मध्ये कोल्हापूर असलं तरी कोल्हापूरकरांची चिंता काही कमी झालेली नाही कारण कोल्हापूरच्या जवळचे जे जिल्ह्या आहेत म्हणजे सातारा सांगली आणि कर्नाटकातला बेळगाव हे रेड झोन मध्ये आहे कोल्हापूर शहरातील दुकानं अजूनही काही प्रमाणावर बंद ठेवण्यात आले आहेत आणि याच सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतले आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी एकीकडे एक शहरी भागामध्ये लॉकडाऊनचा फज्जा उडालेलं चित्र पाहायला मिळतंय पण ग्रामीण भागातली मात्र परिस्थिती वेगळी आहे मी आलेलो आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा बेळगाव म्हणजे महाराष्ट्र आणि कर्नाटक या जोडणाऱ्या रस्त्यावर एका ठिका ठिकाणी मी आहे खरं तर आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीने ही झाडं रस्त्याच्या आडवी टाकली तितकं भलं मोठं झाडे आडवं टाकलं आहे की कुठलीही टू व्हीलर असेल किंवा फोर व्हीलर असेल या रस्त्यावरून खरं तर येऊ शकत नाही तरी देखील उजव्या बाजूला जो थोडा भाग आपल्याला दिसतोय त्या भागामधून काही दुचाकी चाकी स्वार जे आहेत ते येतानाचं चित्र या मध्ये अनेक वेळा पाहायला मिळते आता महत्त्वाचं म्हणजे कोल्हापूरमधला जर विचार केला तर आतापर्यंत कोल्हापूरमध्ये दहा रुग्ण सापडले आहेत त्यापैकी दोघांना डिस्चार्ज दिलेला आहे मृत्यू मात्र एकाचाही नाही तर चौघ जण रुग्ण जे आहेत ते बरे झाले आहेत पलीकडे साताऱ्याचा सा विचार केला तर साताऱ्यामध्ये रुग्णांची संख्या गेल्या चोवीस तासामध्ये वाढलेली आहे सव्वीस कोरोना पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह त्या ठिकाणी झालेले आहेत तीन जणांना डिस्चार्ज दिलाय आहे दोन जणां दोन जणांचा मृत्यू देखील झालेला आहे सांगलीचा विचार केला तर सांगलीमध्ये आज पा सकाळीच एक तरुणी पॉझिटिव्ह आढळलेली आहे जी मुंबईमधून आली होती त्यामुळे तिथली रुग्ण रुग्णसंख्या अठ्ठावीस झालेली आहे पण एकाचा मृत्यू झालेला आहे आणि सव्वीस जण मात्र बरे झालेले आहेत सगळ्यात हॉटस्पॉट आहे दक्षिण महाराष्ट्राला लागून तो म्हणजे उत्तर कर्नाटकातलं बेळगाव शहर बेळगावमध्ये बावन्न जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत गेल्या चोवीस तासांमध्ये जवळपास सहा रुग्ण नव्यानं सापडलेले आहेत त्यामध्ये जवळपास एकाचा मृत्यू झालेला आहे पण अजून डिस्चार्ज दोघांना फक्त दिलेला आहे मात्र बाकीच्यांवर अजूनही उपचार सुरू आहे गोवा राज्य मात्र सगळ्यात सेफ म्हणावं लागेल पर्यटनाच्या दृष्टीनं गोवा राज्याला ओळखलं जातं आणि गोव्यामध्ये एक ही कोरोना कोरोनाचा पॉझिटिव्ह रुग्ण नाही आहे संपूर्ण गोवा राज्य कोरोनामुक्त झालेलं आहे ज्यावेळा रात्री आ, म, काल रात्री उशिरा मंत्रालय केंद्र सरकारकडून जी आ, जी एक नोटीस किंवा एक जो जी आर काढण्यात आला त्यानंतर कोल्हापूर शहराचा विचार केला तर अनेक ठिकाणी दुकानं उघडण्याचा प्रयत्न झाला होता पण जिल्हा प्रशासनानं जोपर्यंत पुढचा आदेश येत नाही तोपर्यंत तो 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 दुकानं उघडू नका असं सांगितलं त्यामुळे कोल्हापूर सातारा सांगली बेळगाव गोवा या सगळ्या भागामध्ये दुकानं उघडलेली नाहीत सगळे रस्ते अजूनही बंद आहेत रुग्णांची संख्या मात्र कोल्हापूरला दिलासादायक असली तरी सातारा मात्र हॉटस्पॉटवर आहे असं म्हणता येईल कारण सातारा आणि सांगली दोन्ही जिल्हे अजूनही रेड झोनमध्ये आहेत बेळगाव देखील रेड झोनमध्ये आहे पण कोल्हापूर अजूनही सुदैवानं ऑरेंज झोनमध्ये आहे संदीप राजगोळकर न्यूज एटीन